राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मैया यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. बसवराज बोम्मैया यांच्या पोस्टरला जोडे मारू करून पोस्टर जाळण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे युवा नेते सरफराज शेख यांनी अतिशय परखड मत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे, तसेच महाराष्ट्रातील भाजप नेते त्यांना पाठीशी घालत आहेत. महाराष्ट्र तोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कदापि शक्य होणार नाही. यावेळी राजू कुरेशी, गफूर शेख, अल्ताफ बुरान, युनुस मुर्शद, आमिर शेख, तन्वीर गुलजार, इरफान शेख, आसिफ शेतसंदी, किरण शिंदे, मेहबूब लालखा, अल्ताफ शेख, मुनीर रंगरेज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांकडून कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे वारंवार जे महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी परवा दिवशी एक वक्तव्य केलं होतं की सांगली जिल्ह्यातील जत तालुका व 42 गावं यांच्यावर त्यांनी अधिकार दाखवणार असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. तर त्याच्या पुढे कालसुद्धा त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका व सोलापूर शहर हे कर्नाटकमध्ये सामील करू असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. वारंवार महाराष्ट्राला डिवचण्याचं काम हे BJP सरकार करत आहे. बोम्मई यांनी याच्या आधीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांच्याबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला होता. मागील अनेक दिवसांपासून BJP सरकार हे महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या संस्कृतीला डिवचण्याचं काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा परवा कोश्यारी यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी केलेला वक्तव्य असेल, नेहमी हे महाराष्ट्रातील महापुरुषांना अपमानित करण्याचा त्यांचा विटंबना करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते आम्ही कधीही सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळात जर त्यांनी अशाच पद्धतीनं वक्तव्य करत राहिले व महाराष्ट्र तोडण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील तमाम जनता तमाम नागरिक हे पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यांना माझा इतकाच इशारा आहे की महाराष्ट्र कशा प्रकारे आंदोलन केलं आहे. आज आम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मैया यांच्या बॅनरला जोळे मारू आंदोलन करून त्यांचा बॅनर जाळलेला आहे. याच्या पुढे सुद्धा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद.